ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरची पायी वारी करण्यासाठी वैष्णव लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. पालखी सोहळ्याच्या पुढे आणि मागे आपापल्या दिंडीमध्ये हे वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने चालत असतात. वर्षानुवर्षे वारीमध्ये चालत असलेल्या या दिंड्यांची आपली म्हणून काही वैशिष्ट्य असतात. पंढरीच्या वाटेवर आज आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर फड आणि प्रीतम पुरोहित यांना वसई विरार येथील सर्वेश्वर दिंडी भेटली. कोळी बांधवांच्या या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पेहराव. या दिंडीतील सर्व पुरुष पांढरा सदरा टोपी आणि लेंगा परिधान करून तर महिला भगव्या पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या साड्या नेसून चालतात. त्यांच्या या अनोख्या परंपरेमागे नेमका काय इतिहास आहे हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ही आपण जी माझ्या मागची जी दिंडीचे लोक पाहतो ही वसई विरार डोंगरीची कोळी समाजाची दिंडी आहे. ह्या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या दिंडीच्या महिलांच्या साड्यांना तीन रंगाच्या आहेत. ही दिंडी जेव्हा आळंदीहून निघते तेव्हा भगव्या कलरची साडी नेसते. आज रविवार आणि आज दिंडी जेजुरीमध्ये पोहोचली आहे म्हणून त्यांनी ह्या पिवळ्या कलरच्या साड्या नेसलेल्या आहेत. जेव्हा ही दिंडी पंढरपूरमध्ये पोहोचते तेव्हा ते निळ्या रंगाच्या साड्या नेसतात. जवळपास या दिंडीमध्ये 450 ते 500 महिला आहेत आणि आपल्या दिंडीची शिस्त एकसारखे रंग नेसून ही दिंडी निघत असते. पुरुषांचे सुद्धा पांढरा सदरा पांढरा लेंगा पांढरी टोपी असा त्यांचा पोशाख असतो. संपूर्णजण एकसारखे एका तालासुरात भजन म्हणतात कीर्तन म्हणतात आणि आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करतात. महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. पावले चालती पंढरीची वाट. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सकाळी सासवडहून जेजुरीकडे निघालेले आहे. आपण सध्या जेजुरी येथे आहोत आणि आपल्यासोबत ही वसई विरार येथील सर्वेश्वर दिंडी आहे. या दिंडीची काही वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे या दिंडीमधील सर्व पुरुष आणि सर्व महिला यांचा एकच ड्रेस असतो. या दिंडीविषयीची अधिक माहिती आपण या भाविकांकडून वारकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. जी दिंडी आम्ही मागासले लोक आहेत. आमचे गुरुजी श्रीराम गजराम जोशी ह्या गुरुजीने आम्हाला मार्गदर्शन केलं. आमच्या गावात त्या गुरुजींनी 40 वर्षे काढली. आम्ही दगडातली माणसं. आम्हाला त्या गुरुजींनी एवढं पुढे आणलं. आम्हाला तेव्हा खाण्याचं वस्त्र काही नव्हतं. त्या गुरुजीमुळे आम्हाला सगळंही भेटलं. म्हणून आम्ही ह्या वारीला दिंडी पंढरीची वारी करतो. आमच्या म्हणजे गुरुजीच्या प्रमाणे जी प्रगती होत चालली आमच्या संसारात तशी आमच्या लोकांची प्रगती म्हणजे पुढे होत चालली. वारी म्हणजे आम्ही आमच्या गुरुजींनी सांगितलं म्हणजे आमच्या आता मी मला 66 वर्षे झाली. ते हेच आम्ही गुरुजींनी शिकवलं ते आमच्या मुलांना शिकवतो. आता मुलांना शिकवलं ते मुलांना नाताला शिकवतो. ही परंपरा आम्ही चालू ठेवावी म्हणजे गुरुजीचं नाव परंपरा ठेवावं म्हणून आम्ही वारी करतो. आणि जेव्हा कीर्तन चालू असते त्या टायमाला आम्हाला नियम सांगतात का ह्या नियमाने तुम्ही पुढे चालत राहा असं आमचे गुरुजींचे आणि कीर्तन जे बुवा आहेत ते आम्हाला प्राधान्य करतात. कारण रस्त्यामध्ये कोणाला असं वाईट वाटलं नाही पाहिजे न कोणाला दिसताना पण चांगलं दिसायला पाहिजे. काय समोरच्या व्यक्तीला पण असा आनंद वाटला पाहिजे बघायला का हे लोक पद्धतशीर चालल्यात असं. महागोल्ड लोन परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड. मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र. अशा प्रकारे मुंबईतील वसई विरारची ही दिंडी आहे कोळी समाजाची दिंडी. 45 वर्षापासून ही दिंडी सुरू आहे आणि या दिंडीमध्ये 700+ वारकरी चालतात. विशेष शिस्तीची दिंडी म्हणून ही ओळखली जाते. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात जेजुरी.